नमस्कार फ्रेंड्स आज आपण एक राईसचा प्रकार बघणार आहोत जो संध्याकाळी जेवणाला आपल्याला जर हलकं काही खायचं असेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय असणार आहे भरपूर भाज्या पनीर सर्व काही घालून आपण हा राईस केलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार फ्रेंड्स मी शुभांगी स्वागत करते तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये भातासाठी इथं माझ्याकडे कोलम तांदूळ आहे जो मी तीन वाटी एक दहा ते पंधरा मिनटं दोन वेळा धुऊन भिजत ठेवलेला होता ओके तर राईस आहे आपलं आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी इथं मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूयात फोडणी छान बसली पाहिजे फ्रेंड्स मी नेहमी म्हणते मेन जे आहे आपण बा बाकीचे मसाले न घालता नुसती फोडणी जरी आपण व्यवस्थित केली तरी पदार्थ उत्तमच बनतो तर त्यामध्ये कडीपत्ता ॲड करूयात हिंग ॲड करूयात एक ते दोन हिरवी मिरची तुम्हाला तिखट कसं आवडेल तसं दोन चमचे कच्चे शेंग शेंगदाणे घालणार आहोत हा जो राईस आहे फ्रेंड्स तो संध्याकाळच्या जेवणाला किंवा संडेला तुम्हाला जर काही बाहेर जाऊन आलात काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा पर्याय एकदम उत्तम आहे एक कप कांदा घातलेला आहे मी अद्रक लसूण कोथिंबीर घातलेला आहे वाटून तर तेही आपण छान मिक्स करून घेऊयात सर्व भाज्याच्यामध्ये असणार आहेत फ्रेंड्स पनीर असणार आहे शेंगदाणे असणार आहे त्यामुळं पोडभरीचा हा पदार्थ आहे हलकं जरी असलं तरी एक टोमॅटो घालूयात बारीक चिरून तोही छान मिक्स करून घेऊयात ओके टोमॅटो छान मऊ झाला आहे एक शिमला मिरच घालूयात बारीक चिरून भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता फ्रेंड्स त्यानंतर अर्धी वाटी बटाटे घेतलेले आहेत मी बारीक चिरून कच्चे बटाटे त्यानंतर घालूयात अर्धी वाटी ओले बटाणे सर्व नीट मिक्स करून घेऊयात आता त्यानंतर इथं माझ्याकडे सात ते आठ पनीर क्यूब्स होते तेही मी इथे ॲड केलेलं आहे इन शॉर्ट ह्याला तुम्ही पुलाव पण म्हणू शकता फ्रेंड्स पण जास्त ग्रेव्ही जास्त मसाले वगैरे काही घातलेले नाही आहे एकदम व्यवस्थित असं म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत वयस्कर लोकंसुद्धा खाऊ शकतील असा हा राईस आहे हळद घालूयात अर्धा चमचा लाल तिखट घालूयात दोन चमचे काश्मीरी लाल तिखट आहे कलरसाठी ॲड करते मी आणि एक चमचा आपण हे पण घालूया त्याच्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी मला त्याचं टेस्ट आवडतं फ्रेंड्स ते घालूयात ऑप्शनल आहे ओके सर्व नीट मिक्स केलं आता आपण जो तांदूळ भिजत घातलेला होता तीन वाटी तर तो आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूयात आणि सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून घेऊयात ओके छान सर्व मसाले तिखट मीठ सगळं व्यवस्थित कोड झालेल्या पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत तर तीन वाट्या तांदूळ आहे तर त्याला मी सहा वाट्या पाणी घेते पण मला थोडासा भात मऊ आवडतो एकदम मोकळा पण नाही थोडासा मऊ आणि आपण भाज्या पण घातलेल्या आहे त्यामुळे एक वाटी मी एक्स्ट्रा घालणार आहे म्हणजे सात वाट्या पाणी मी घालणार आहे तीन वाट्या तांदूळ आहे त्याच्या दुप्पट सहा वाट्या पाणी आणि एक वाटी मी भाज्यांसाठी घालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ ॲड करूयात आता ह्याच्यामध्ये मी एक स्पेशल मसाला आहे फ्रेंड्स जो गरम मसालाचा आहे पण जो नेहमी आपण म्हणतो तो मसाला नाही आहे हा मसाला जो आहे जो आपण वर्षभरासाठी साठवणीचं जी चटणी करतो जो मसाला करतो त्याचे गरम मसाले जे असतात ते आपण सर्व मसाले घेतो बघा वाट भाजून तर ते पण मिरची कांडपमध्ये गेल्यावर सुरुवातीला जर मसाला वाटतात तर त्यातला मी थोडासा त्यांच्याकडून घेते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवते एक दोन चार वाटा तरी मी मसाला घेते आणि आपल्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवते वर्षभर आरामात पुरतो आणि असा भात वगैरे केला की हे वरून मसाला घातला तर खूप सुंदर इतकं मस्त वास पण येतो फ्रेंड्स तर तो, तो पाणी उकळल्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे तेलात नाही घालायचं एक ते दीड चमचे मी घालणार आहे हा मसाला छान असं मिक्स करून घेऊया आपण रेग्युलर गरम मसाल्यामध्ये एक मोजकेच मजा मसाले घेतो पण ह्याच्यामध्ये आपण जेव्हा चटणी करत असतो तेव्हा खूप मसाले घेतो मग त्याच्यामध्ये धनं जिरं खोबरं असतं तीळ असतं आणि आता एक चमचा तूप पण ॲड करूया ह्याच्यामध्ये सर्व नीट मिक्स करून घेऊयात आणि कुकरची तीन ते चार शिट्टी करून घेऊयात कुकरचे चार शिट्ट्या झालेल्या आहेत फ्रेंड्स तुम्ही भात बघू शकताय कलर टेक्शर एकदम सुंदर दिसतो आहे टेक्स्टला तर अप्रतिम झालेला आहे फ्रेंड्स तर आता आपण सर्व करूया बघू शकता तुम्ही सर्व भाज्या भात एकदम पुलावसुद्धा म्हणू शकता तुम्ही पण जास्त मसाले वगैरे न घालता आपण हे राईस जे आहे ते बनवलेलं आहे भातासोबत खाण्यासाठी उडदाचे पापड भाजून घेऊयात मी ओवनमध्ये भाजलेले हे पापड आणि हिरवी चटणी माझ्याकडे कायम फ्रीजमध्ये असते फ्रेंड्स सोबत एखादं लोणचं घेऊयात वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आणि थोडंसं घरचं साजूक तूप घालूयात मग फ्रेंड्स आहे की आपलं परिपूर्ण थाळी परिपूर्ण जेवण आपलं रेडी आहे चपाती वगैरे नाही केलं कधी रात्रीचं हलकं खावंसं वाटलं तर हा भात तुम्ही जरूर करू ट्राय करून बघा आणि टेस्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा एकदम इजी आहे एकदम सोपा आहे तर फ्रेंड्स आजची डिश आजचा राईसचा प्रकार आजचा भात तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन अशाच रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद